यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर्फे मी आपणा सर्वांचे स्वागत करते. आजपासून पुढचा पूर्ण आठवडा म्हणजे शुक्रवार पर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाईन काउन्सिलिंग सेशन्स घेणार आहोत. तर ह्या सर्व काउन्सिलिंग सेशनचा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होईल, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये जॉईन व्हायचं आहे. ही लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायची आहे. तर आज आपण हे पहिलं लेक्चर V92 ह्या प्रोग्रामसाठी मॅथमॅटिक्स 01 साठी घेणार आहोत. मी तेजस्वी कदम आपल्या सर्वांचं ह्या लेक्चरमध्ये स्वागत करते. आणि हे लेक्चर सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मागच्या वर्षीही आपण काही ऑनलाईन काउन्सिलिंग सेशन्स घेतलेले आहेत. त्या ऑनलाईन काउन्सिलिंग सेशनचा तुम्ही आधी जर अभ्यास करून ठेवला तर ह्या लेक्चर सिरीजचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. तर त्यासाठी ज्या काही आवश्यक लिंक्स आहेत त्या मी ह्या लेक्चरच्या शेवटी शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे पुढच्या लेक्चरला उपस्थित राहण्यापूर्वी तुम्ही जे काही मागच्या वर्षी घेतलेले लेक्चर्स आहेत जे आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत ते बघून ठेवावेत, म्हणजे तुम्हाला ह्या लेक्चरचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल. त्या लिंक्स मी तुम्हाला ह्या लेक्चरच्या शेवटी देईल. तर तरी देखील ह्या आजच्या लेक्चरला मी तुम्हाला मागे घडलेल्या लेक्चर्समधली समरी देणार आहे, त्यामुळे तुम्हाला हे लेक्चर समजून घेताना जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. तरी पण तुम्ही ते लेक्चर्स बघून ठेवावेत. तर आजचं हे आपलं लेक्चर जे आहे ते आहे कोर्स S41-141 मॅथमॅटिक्स 01 वर. यामध्ये आपण क्रेडिट 01चा अभ्यास करणार आहोत. क्रेडिट 01 मध्ये टोटल 6 टॉपिक्स येतात. त्यामध्ये पहिलं टॉपिक आहे लिमिट ऑफ फंक्शन, दुसरा आहे थेरम्स ऑन लिमिट्स, तिसरा आहे कंटिन्युटी, चौथा आहे टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी, पाचवा थेरम्स ऑन कंटिन्युटी आणि सहावा सम स्पेशल टाइप्स ऑफ फंक्शन्स. अशा 6 टॉपिक्सचा अभ्यास हा क्रेडिट 01 मध्ये होतो. त्यापैकी जे पहिले 2 क्रेडिट्स आहेत त्याचा अभ्यास आपण आधी केलेला आहे मागच्या वर्षीच्या लेक्चर्समध्ये, जे युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे त्याचा तुम्ही अभ्यास ते लेक्चर बघून करू शकतात. पण तरीही त्याची समरी मी या लेक्चरमध्ये घेणार आहे. आणि खरं म्हणजे या लेक्चरमध्ये आपण जो अभ्यास करणार आहोत तो कंटिन्युटीचा करणार आहोत, कंटिन्युटी ऑफ अ फंक्शनचा. तर कंटिन्युटी ऑफ फंक्शन मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी, राईट हँड कंटिन्युटी म्हणजे काय, लेफ्ट हँड कंटिन्युटी म्हणजे काय आणि कंटिन्युटी ऑन अ क्लोज इंटरवल म्हणजे काय, ह्या सर्व टॉपिकचा अभ्यास आपण ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर ते शिकण्यापूर्वी काही आपण ज्या गोष्टी आवश्यक आहेत की जे तुम्हाला कंटिन्युटी समजून घेण्यासाठी गरजेच्या आहेत त्याचा अभ्यास करूया. पहिले फंक्शन म्हणजे काय आपण ते शिकणार आहोत. फंक्शन ही अगदी बेसिक कॉन्सेप्ट आहे जी तुम्हाला टोटल हा कोर्स शिकण्यासाठी समजून घेणे आवश्यक आहे. तर फंक्शन समजून घेण्यासाठी पहिले आपल्याला सेट म्हणजे काय माहित पाहिजे. तर सेट म्हणजे काय असतो, तर कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणजे काय असतो, सेट्स असतो. अशा या सेट्सवर आपण कोणती कॉन्सेप्ट डिफाईन करणार आहोत, फंक्शन. तर फंक्शन डिफाईन करण्यासाठी आपल्याला सेट माहिती पाहिजे. सेट म्हणजे कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. तर अशा या कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्सवर फंक्शन कसं डिफाईन केलं जातं, तर लेट एक्स अँड वाय बी एनी 2 नॉन एम्प्टी सेट्स. एक्स आणि वाय हे 2 नॉन एम्प्टी सेट्स आहे. वी से दॅट एफ इज अ फंक्शन ऑर मॅपिंग फ्रॉम एक्स इंटू वाय अँड राईट एफ फ्रॉम एक्स टू वाय. इफ टू इच एक्स बिलॉंग्स टू एक्स देर इज वन अँड ओनली वाय बिलॉंग्स टू वाय. म्हणजे फंक्शन एफ याला काय म्हटलं जातं, तर फंक्शन एफ हे एक रिलेशन असतं जे 2 सेटवर डिफाईन केलं जातं. एक्स आणि वाय या 2 सेटवर ते फंक्शन डिफाईन केलेलं आहे. त्या रिलेशनला आपण फंक्शन केव्हा म्हणणार, जेव्हा सेट एक्स मधला प्रत्येक इलिमेंट एक्स साठी आपण वाय मधला कुठला तरी एक इलिमेंट त्या रिलेशनने डिफाईन करू शकत असो तर त्या रिलेशनला आपण फंक्शन म्हणतो. तर ते आपण डायग्रामॅटिकली समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर इथे फंक्शन समजून घेताना 2 सेट आपण घेतलेत, एक्स आणि वाय. त्याच्यामध्ये एक्स हा जो सेट आहे त्याला आपण डोमेन ऑफ फंक्शन म्हणतो आणि वायला को डोमेन म्हणतो. तर एक्स सेटमध्ये जे काही इलिमेंट्स आहेत ते स्मॉल एक्सने डिनोट केले जातात, त्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल्स म्हटलं जातं. आणि जो वाय सेट आहे जो आपला को डोमेन आहे त्याच्यामधल्या इलिमेंट्सला आपण स्मॉल वाय ने डिनोट करतो आणि त्याला आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो. कारण जे काही वायच्या व्हॅल्यूज आहे त्या एक्स वर डिपेंड असतात, म्हणून एक्स काय असतो, इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि वाय काय असतो, डिपेंडंट व्हेरिएबल. तसं हे फंक्शन आपण डायग्रामॅटिकली समजून घेऊया.
फंक्शन हे काय असतं, दोन सेट एक्स आणि वाय मधलं एक रिलेशन असतं की ज्या रिलेशन मध्ये एक्स मधल्या प्रत्येक एलिमेंट साठी आपण वाय मधला कुठला तरी एक एलिमेंट डिफाईन करतो. असं जर हे रिलेशन असेल की ज्याने सेट एक्स मधल्या प्रत्येक एलिमेंट साठी वाय मधला कुठला ना कुठला एलिमेंट डिफाईन होत असेल, तर अशा रिलेशनला आपण फंक्शन म्हणतो. इथे मी हे डायग्रामॅटिकली दाखवलं आहे की एक्स मध्ये ए बी सी हे तीन एलिमेंट्स आहे आणि वाय मध्ये डीई एफ हे तीन एलिमेंट्स आहे. तर या रिलेशन मध्ये ए ची इमेज अंडर एफ आहे डी, बी ची इमेज अंडर एफ आहे एफ, सी ची इमेज अंडर एफ आहे डी. म्हणजे आपण एफ ऑफ ए घेतला तर तो आहे डी, एफ ऑफ बी घेतला तर तो आहे एफ, आणि एफ ऑफ सी घेतला तर तो अगेन आहे डी. म्हणजे ह्या सेट एक्स मधल्या प्रत्येक एलिमेंट साठी अंडर दिस फंक्शन एफ काहीतरी इमेज इथे डिफाईन झालेली आहे. असा एक्स मध्ये एकही एलिमेंट नाहीये की ज्याला अंडर एफ इमेज नाहीये. म्हणून हे रिलेशन काय आहे, तर हे रिलेशन आहे फंक्शन. हे फंक्शनची डेफिनेशन आपण इथे समजून घेतलेली आहे, जी आपल्याला पुढे प्रत्येक कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत की डेफिनेशन ऑफ फंक्शन आपण बघितलं, आता डेफिनेशन ऑफ लिमिट ऑफ फंक्शन कडे आपल्याला जायचं आहे. तर तिकडे जाण्यापूर्वी आपल्याला काही त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अजून छोट्या छोट्या कॉन्सेप्ट आहेत, त्या समजून घ्याव्या लागणार आहे. तर आता इथे एक मिनिंग ऑफ एक्स टेंड्स टू एक्स झिरो नावाची एक कॉन्सेप्ट आहे, जी लिमिट ऑफ फंक्शन डिफाईन करताना आपल्याला लागणार आहे, आवश्यक आहे. तर इथे हे जे मिनिंग ऑफ एक्स टेंड्स टू एक्स झिरो, जेव्हा आपण म्हणू की लिमिट ऑफ फंक्शन एफ एक्स ऍज एक्स टेंड्स टू एक्स झिरो, तर यामध्ये एक्स टेंड्स टू एक्स झिरोचा नेमका अर्थ काय ते आपण समजून घेऊया. तर इथे एक्स टेंड्स टू एक्स झिरो आपण जेव्हा कधी म्हणणार, तेव्हा त्यामध्ये एक्स झिरो आणि एक्स ह्या दो हे सगळे जे आहेत ते रिअल व्हेरिएबल्स असणार आहे. म्हणजे जे काही आहे ते रिअल लाईन्सवर असणार आहे. त्याच्यामध्ये जो एक्स झिरो असतो तो फिक्स रिअल नंबर असतो, ही रिअल लाईन आहे. एक्स झिरो असतो जो फिक्स रिअल नंबर असतो, आणि एक्स जो असतो तो व्हेरिएबल असतो. म्हणजे जेव्हा मी म्हणेल लिमिट ऑफ फंक्शन एक्स टेंड्स टू एक्स झिरो, त्यामध्ये तो एक्स झिरो असेल तो फिक्स रिअल नंबर असेल, आणि एक्स असतील ते व्हेरिएबल असतील. म्हणजे तो एक्सची व्हेरिएबलची व्हॅल्यू ही एक्स झिरो पेक्षा छोटीही असू शकते किंवा मोठीही असू शकते. आणि जेव्हा मी म्हणेल एक्स टेंड्स टू एक्स झिरो, म्हणजे हा एक्स जो व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू चेंज होणार आहे, ती फिक्स एक्स झिरो कडे अप्रोच होते. म्हणजेच काय, एक्स टेंड्स टू एक्स झिरो. एक्स टेंड्स टू एक्स झिरोचा अर्थ काय होतो, जी एक्स झिरो आपली फिक्स रिअल नंबर व्हॅल्यू आहे, त्याला हा जो व्हेरिएबल एक्स आहे तो अप्रोच होतोय. म्हणजे थोडक्यात तो एक्स झिरो कडे मूव्ह होतोय. म्हणजेच काय, एक्स टेंड्स टू एक्स झिरो. असा हा अर्थ एक्स टेंड्स टू एक्स झिरोचा आपल्याला पुढे लागणार आहे. तर एक्स टेंड्स टू एक्स झिरो मध्ये अगेन दोन प्रकार आहेत एक्स टेंड्स टू एक्स झिरो मध्ये. आयदर एक्स टेंड्स टू एक्स झिरो फ्रॉम राईट हँड साईड ऑर फ्रॉम लेफ्ट हँड साईड. म्हणजे एक्स झिरो हा आपला जो फिक्स रिअल नंबर आहे, त्याला जो व्हेरिएबल एक्स अप्रोच होतोय तो राईट हँड साईडने अप्रोच होऊ शकतो किंवा लेफ्ट हँड साईडने अप्रोच होतो. जेव्हा व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यू ह्या ज्या फिक्स रिअल नंबर एक्स झिरो पेक्षा मोठ्या असतात, म्हणजे ज्या राईट हँड साईडला असतात, तेव्हा जो तो व्हेरिएबल एक्स एक्स झिरोला राईट हँड साईडने अप्रोच होतो, त्याला आपण म्हणतो एक्स टेंड्स टू एक्स झिरो प्लस. म्हणजे जेव्हा व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यू ह्या फिक्स जो एक्स झिरो आहे त्याच्यापेक्षा मोठ्या असतील, तेव्हा तो व्हेरिएबल एक्स एक्स झिरोला राईट हँड साईडने अप्रोच होईल, त्यावेळेस आपण म्हणणार एक्स टेंड्स टू एक्स झिरो प्लस. सिमिलरली जेव्हा व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यूज ह्या एक्स झिरो पेक्षा लहान असतात, तेव्हा एक्स हा एक्स झिरोला लेफ्ट हँड साईडने अप्रोच होतो. म्हणजे एक्स हा एक्स झिरो एक्स झिरोकडे लेफ्ट हँड साईडने मूव होतो, त्यावेळी आपण म्हणणार एक्स टेंड्स टू एक्स झिरो मायनस. ह्या दोनही कॉन्सेप्ट आपल्याला राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट शिकण्यासाठी गरजेच्या आहेत. नेक्स्ट जी आपली महत्वाची डेफिनेशन आहे ती आहे लिमिट ऑफ ए फंक्शन. लिमिट ऑफ ए फंक्शन जे आपण शिकणार आहोत, तर लिमिट ऑफ ए फंक्शन जेव्हा कधी डिफाईन केलं जातं, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की लिमिट ऑफ फंक्शन डिफाईन करण्यासाठी हे आवश्यक नाही की ते फंक्शन त्या पॉइंटला डिफाईन असेलच, असं काही आवश्यक नाही. कारण लिमिट ऑफ फंक्शन आणि व्हॅल्यू ऑफ फंक्शन या दोन वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, ज्या बऱ्याचदा मिक्स केल्या जातात. पण इथे जे आपल्याला शिकायचं आहे ते व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऍट दॅट पॉइंट नाही शिकायचं, तर लिमिट ऑफ फंक्शन ऍट दॅट पॉइंट शिकायचं आहे. म्हणजे जेव्हा मी म्हणेल लिमिट ऑफ एफ एक्स ऍट एक्स टेंड्स टू एक्स झिरो,
म्हणजे फंक्शन एफ एक्स ची व्हॅल्यू केव्हा जेव्हा हा व्हेरिएबल एक्स एक्स झिरो कडे मूव्ह होईल ती असते एल, तेव्हा काय म्हटलं जातं, लिमिट ऑफ एफ एक्स एज एक्स टेन्स टू एक्स झिरो इज इक्वल टू एल. म्हणजे त्याचा आपण अर्थ समजून घेऊया. लिमिट ऑफ एफ एक्स ऍट एक्स टेन्स टू एक्स झिरो एल असं कधी म्हटलं जातं, जेव्हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यूज मी एक्स झिरो कडे अप्रोच करेल त्यावेळीस फंक्शन एफ एक्सच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू जर एलला अप्रोच होत असतील तर मी म्हणेल लिमिट ऑफ एफ एक्स ऍज एक्स टेन्स टू एक्स झिरो इज इक्वल टू एल. म्हणजे जसं जसं मी एक्सच्या व्हॅल्यू एक्स झिरो कडे नेईल तशा फंक्शन करस्पॉन्डिंग जे फंक्शनची व्हॅल्यू आहे एफ एक्स ती जर एलला अप्रोच होत असेल तर मी म्हणणार फंक्शन एफ एक्सचं लिमिट आहे एक्स टेन्स टू एक्स झिरो एल. अशा पद्धतीने हे लिमिट डिफाईन केलं जातं. याचं एप्सिलॉन आणि डेल्टा च्या भाषेत पण डेफिनेशन दिली जाते. तर एप्सिलॉन आणि डेल्टाच्या भाषेत कसं सांगितलं जातं लिमिटची व्याख्या, तर लेट एफ बी अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाईन फॉर ऑल एक्स इन द नेबरहूड ऑफ पॉईंट एक्स झिरो एक्सेप्ट पॉसिबली ऍट एक्स झिरो इटसेल्फ. म्हणजे एफ हे रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे जे एक्स झिरोच्या सगळ्या नेबरहूड मध्ये डिफाईन आहे, पण ते एक्स झिरोला डिफाईन असेलच असं नाही. म्हणजे एक्स झिरोच्या ऑल पॉसिबल नेबरहूड मध्ये एफ एक्स हे डिफाईन आहे पण ते एक्स झिरोला डिफाईन असेलच असं नाही. अशा या फंक्शनचं लिमिट हे एल आहे असं पण कधी म्हणणार, जेव्हा फॉर एव्हरी एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो इफ देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन झिरो सच दॅट झिरो इज लेस दॅन मॉड ऑफ एक्स मायनस एक्स झिरो इज लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज मॉड ऑफ एफ एक्स मायनस एल इज लेस दॅन एप्सिलॉन. म्हणजे प्रत्येक एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो साठी, म्हणजे कुठल्याही लहानातल्या लहान पॉझिटिव्ह नंबर साठी आपल्याला जर डेल्टा ग्रेटर दॅन झिरो मिळत असेल जो ही इनइक्वॅलिटी सॅटिस्फाय करतो, तर त्या एलला आपण काय म्हणणार, फंक्शनचं लिमिट म्हणणार. म्हणजे थोडक्यात कुठल्याही छोट्यातल्या छोट्या एप्सिलॉन साठी आपल्याला डेल्टा ग्रेटर दॅन झिरो मिळाला की आपण त्या डेल्टा नेबरहूड मधला कुठलाही एक्स घेतला, एक्स झिरोच्या डेल्टा नेबरहूड मधला कुठलाही एक्स घेतला तर करस्पॉन्डिंग एफ एक्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या एफ एक्सच्या व्हॅल्यू आणि एल मधलं डिस्टन्स हे एप्सिलॉन पेक्षा कमी असेल तर त्याला आपण एलला काय म्हणणार, एफ एक्सचं लिमिट म्हणणार. आता ही डेफिनेशन थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपण ज्याप्रमाणे मागच्या स्लाइडमध्ये समजून घेतलं की आपण सिम्पल भाषेमध्ये लिमिटचं कसं डिफाईन करणार, तर सिम्पल भाषेमध्ये आपण लिमिट काय डिफाईन केला, जर इंडिपेंडेंट व्हेरिएबलच्या व्हॅल्यू एक्स झिरो कडे आपण अप्रोच केल्या तर करस्पॉन्डिंग ज्या फंक्शनच्या व्हॅल्यू आहेत त्या एलला अप्रोच होत असतील तर त्याला एलला काय म्हणणार, आपण एफ एक्सचं लिमिट म्हणणार. आता ह्या लिमिट फाईंड करताना आपण दोन वेजने फाईंड, एक राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट फाईंड केलं जातं. जसं मी तुम्हाला म्हटलं की व्हेरिएबल एक्स एक्स झिरोला दोन साईडने अप्रोच होतो, एक तर राईट हँड साईडने किंवा लेफ्ट हँड साईडने. म्हणून जेव्हा व्हेरिएबल एक्सच्या किमती ह्या एक्स झिरो पेक्षा छोट्या असतील, म्हणजे लेफ्ट हँड साईडला असतील, तेव्हा एक्स हा एक्स झिरोला लेफ्ट हँड साईडने अप्रोच होतो आणि करस्पॉन्डिंग लिमिटला आपण काय म्हणतो, लेफ्ट हँड साईड लिमिट म्हणतो. तसंच जर व्हेरिएबल एक्स हा एक्स झिरो पेक्षा मोठा असेल तेव्हा एक्स राईट हँड साईडने एक्स झिरोला अप्रोच होतो आणि करस्पॉन्डिंग लिमिटला राईट हँड साईड लिमिट म्हणतात. तर इथे राईट हँड लिमिट डिफाईन केलं आहे लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेन्स टू एक्स झिरो इज इक्वल टू एफ ऑफ एक्स झिरो प्लस और एफ ऑफ एक्स झिरो प्लस झिरो, हे अशा पद्धतीने डिनोट केलं जातं राईट हँड लिमिट. आणि लेफ्ट हँड लिमिट कसं डिनोट केलं जातं, लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेंडिंग टू एक्स झिरो मायनस इज इक्वल टू एफ ऑफ एक्स झिरो मायनस. हे कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. ही डेफिनेशन आहे राईट हँड लिमिटची, लिमिट ऑफ एफ एक्स झिरो प्लस इज इक्वल टू लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स एक्स टेंड्स टू एक्स झिरो प्लस इज इक्वल टू एल इफ for any epsilon greater than 0 there is a delta greater than 0 such that x0 is less than x is less than x0 plus delta implies f of mod of f of x minus l is less than epsilon. म्हणजे x0 च्या राईट हँड साईडचं जे डेल्टा नेबरहूड आहे त्यामधला जर तुम्ही x घेतला आणि करस्पॉन्डिंग एफ एक्स ची आणि करस्पॉन्डिंग एफ एक्स आणि एल मधलं जे डिस्टन्स काढलं तर ते एप्सिलॉन पेक्षा कमी मिळेल. असं होत असेल तर ते राईट हँड लिमिट, एल हे एफ एक्स राईट हँड लिमिट असतं. सिमिलरली जर तुम्ही एक्स झिरोच्या लेफ्ट हँड साईडचं जे नेबरहूड आहे जे आहे एक्स झिरो मायनस डेल्टा आणि एक्स झिरो यामध्ये ज्या काही एक्सच्या व्हॅल्यूज येतात
त्यासाठी जर तुम्ही करस्पॉन्डिंग एफ एक्स च्या व्हॅल्यूज काढल्या आणि त्याचं एल सोबतचं जर डिस्टन्स काढलं आणि ते एप्सिलॉन पेक्षा कमी मिळत असेल, असं जेव्हा प्रत्येक एप्सिलॉन साठी तुम्हाला काहीतरी डेल्टा मिळेल, त्यावेळेस तुम्ही एल ला काय म्हणणार, लेफ्ट हँड लिमिट म्हणणार एफ एक्सचं. तर ह्या दोन ज्या त्या आपण एप्सिलॉन डेल्टाच्या भाषेत लिमिटची डेफिनेशन बघितली, पण जे प्रत्यक्ष आपण जेव्हा राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट कॅल्क्युलेट करतो त्यावेळी ही मेथड वापरली जाते, म्हणजे लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेन्स टू एक्स झिरो मायनस इज इक्वल टू लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स झिरो मायनस एच एच टेन्स टू झिरो वेअर एच इज ग्रेटर दॅन झिरो. म्हणजे तुम्हाला जेव्हा एफ एक्सचं लेफ्ट हँड लिमिट फाईंड करायचं असेल त्यावेळेस तुम्ही काय करणार, एफ ऑफ एक्स झिरो मायनस एचचं लिमिट फाईंड करणार ऍज एच टेन्स टू झिरो. सिमिलरली तुम्हाला जर राईट हँड लिमिट फाईंड करायचं असेल एफ ऑफ एक्सचं ऍज एक्स टेन्स टू एक्स झिरो प्लस, तर काय करणार तुम्ही, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स झिरो प्लस एच ऍज एच टेन्स टू झिरो वेअर एच इज ग्रेटर दॅन झिरो ही लिमिट फाईंड करणार. म्हणजे एक्स ऐवजी तुम्ही एक्स झिरो प्लस प्लस एच ची व्हॅल्यू पुट करणार आणि त्या पद्धतीने लिमिट काढणार. ह्या सगळ्या गोष्टी मागच्या लेक्चर्स मध्ये झालेल्या आहेत, पण आपल्याला कंटिन्युटीची जी कॉन्सेप्ट शिकायची आहे त्याच्यासाठी आवश्यक आहेत, म्हणून आम्ही रिपीट करत आहे. तुम्हाला ह्या सगळ्या डेफिनेशन्स त्याच्यावर आधारित थेरम्स हे मागच्या लेक्चर्स मध्ये बघायला मिळतील, त्या लेक्चरची लिंक्स मी ह्या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला देणार आहे. तर नेक्स्ट आपण हे काही थेरम्स ही अभ्यासलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिला थेरम आहे लिमिट ऑफ एफ एक्स एज एक्स टेन्स टू एक्स झिरो एक्झिस्ट देन इट इज युनिक. म्हणजे ह्या फंक्शनचं लिमिट जर एक्झिस्ट होत असेल तर ते काय असतं, युनिक असतं. त्यानंतर दुसरा जो थेरम आहे, इफ लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेन्स टू एक्स झिरो इज इक्वल टू एन देन एफ इज बाउंडेड ऑन सम डिलिटेड नेबरहुड ऑफ एक्स झिरो. म्हणजे फंक्शनचं लिमिट जर एक्झिस्ट होत असेल तर ते फंक्शन बाउंडेड असतं काहीतरी डिलिटेड नेबरहुड वर एक्स झिरोच्या. हे अजून काही थेरम्स आहेत ज्याच्यामध्ये एफ एक्स आणि जी एक्स हे क्लोज इंटरवल ए बी वर डिफाईन्ड आहे आणि पॉसिबली ऍट एक्स झिरो म्हटलेले आहे. तर फंक्शन ऑफ एफ एक्स ऍज एक्स टेन्स टू एक्स झिरो ए आहे, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ऍज एक्स टेन्स टू एक्स झिरो ए आहे आणि लिमिट ऑफ जी ऑफ एक्स ऍज एक्स टेन्स टू एक्स झिरो बी आहे. म्हणजे हे दोन फंक्शन्स आहेत एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स चं लिमिट आहे ए, जी ऑफ एक्स चं लिमिट आहे बी. तर ह्या दोन लिमिट्स वरून आपण हे वेगवेगळे अल्जेब्रिक ऑपरेशन वापरून कसं लिमिट फाइंड करणार ते दिलेले आहे. म्हणजे लिमिट ऑफ समेशन ऑफ फंक्शन्स इज इक्वल टू समेशन ऑफ करस्पॉन्डिंग लिमिट्स. म्हणजे लिमिट ऑफ f of x plus g of x as x tends to x0 is equal to limit of f of x x tends to x0 plus limit of g of x x tends to x0. म्हणजे आपण हे लिमिट सेपरेट करू शकतो ऍडिशन साठी. ऍडिशन ऑफ फंक्शन्स लिमिट काढायचं आहे ना, ते काढण्यासाठी काय करणार, ही लिमिट सेपरेटली या दोघेही फंक्शन्सना अप्लाय करणार आणि करस्पॉन्डिंग लिमिट फाईंड करणार. तसंच आपण सबस्ट्रॅक्शन साठी पण फाईंड करू शकतो, मल्टिप्लिकेशन साठी पण फाईंड करू शकतो. म्हणजे तुम्हाला लिमिट ऑफ दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे, ते फाइंड करायचं तर काय करणार, करस्पॉन्डिंग फंक्शन्स आधी लिमिट फाइंड करून घेणार आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार. अशा पद्धतीने आपण अल्जेब्रिक ऑपरेशन साठी पण लिमिट फाइंड करू शकतो. हे अजून काही प्रॉपर्टीज आहे, डिव्हिजन साठी पण तशीच प्रॉपर्टी सिमिलर. तर फक्त डिव्हिजन साठी जो डिनॉमिनेटर आहे तो ते लिमिट नॉन झिरो असेल तरच आपण ते डिव्हिजन डिफाईन करतो. कारण माहितीये आपण रिअल नंबर सिस्टीम मध्ये नॉन झिरो नंबर्सनेच नेहमी डिवाईड करतो, झिरोने डिवाइड करत नाही. नंतर जो नेक्स्ट काही प्रॉपर्टीज आहे ज्या बुकमध्ये दिलेल्या आहे, याचे एक्झाम्पलही बुकमध्ये दिलेले आहेत, आपण आता फास्टमध्ये फक्त बघणार आहोत. जर एफ एक्स हे कॉन्स्टंट फंक्शन असेल तर त्याचं लिमिट ही ती कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. एफ एक्स कॉन्स्टंट इंटू एफ एक्सचं लिमिट काय असतं, कॉन्स्टंट इंटू लिमिट ऑफ एफ एक्स असतं. लिमिट ऑफ मॉड ऑफ एफ एक्स काय असतं, मॉड ऑफ लिमिट ऑफ एफ एक्स असतं. ह्या अशा काही सिम्पल प्रॉपर्टीज आहे. त्यानंतर जी दोन महत्वाच्या प्रॉपर्टीज आहे, लिमिट ऑफ एफ एक्स जर एल असेल आणि एफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो असेल, म्हणजे एफ एक्सच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो असतील, तर ऑब्व्हियसली जे काही लिमिट आहे ते पण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरोच असेल. तसंच दोन फंक्शन्स आहेत एफ एक्स अँड जी एक्स, कसे आहेत तर एफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू जी एक्स आहेत. म्हणजे एफ एक्सच्या व्हॅल्यूज आहेत त्या जी एक्स पेक्षा लहान आहेत, तर करस्पॉन्डिंग लिमिटच्या व्हॅल्यू ज्या आहे, लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेन्स टू एक्स झिरो आहे, ते पण लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिट ऑफ जी एक्स एक्स टेन्स टू एक्स झिरो आहे, प्रोव्हाइडेड द लिमिट एक्झिस्ट.
नंतर जो थेरम आहे सँडविच थेरम किंवा स्क्वीज थेरम ज्याला म्हटलं जातं, ज्यामध्ये तीन फंक्शनच्या लिमिटचं कंपॅरिझन आपण घेतलेलं आहे. तीन फंक्शन आहे तिथे एफ एक्स, जी एक्स अँड एच एक्स, विच आर डिफाईन फॉर ऑल एक्स इथे दिलेले आहे. तर कसे आहेत ते फंक्शन, एफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू जी एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एच एक्स फॉर ऑल एक्स, आणि त्यांचे लिमिट्स दिलेले आहे. रिलेशन लिमिट ऑफ एफ एक्स x टेन्स टू एक्स झिरो इज इक्वल टू लिमिट ऑफ एच एक्स एक्स टेन्स टू एक्स झिरो इज इक्वल टू एल. म्हणजे हे जे काही दोन कडेचे फंक्शन आहेत, सर्वात लहान फंक्शन आहे सर्वात मोठं फंक्शन, यांच्या लिमिटच्या व्हॅल्यू या काय आहेत, एल दिलेल्या आहेत. म्हणजे लिमिट ऑफ एफ एक्स अँड लिमिट ऑफ एच एक्स हे सेम आहे एल. तर त्यावेळेस जे काही हे मधलं फंक्शन आहे लिमिट ऑफ जी एक्स त्याची पण लिमिट एल असणार आहे. म्हणजे असं रिलेशन असेल फंक्शनच्या व्हॅल्यू मध्ये, एफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू जी एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एच एक्स, आणि लिमिट ऑफ एफ एक्स इज इक्वल टू लिमिट ऑफ एच एक्स इज इक्वल टू एल असेल तर लिमिट ऑफ जी एक्स एक्स टेन्स टू एक्स झिरो पण एल असतं. हे सँडविच थेरम मध्ये सांगितलेलं. आता जो आपला मेन कॉन्सेप्ट होता डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी तो आपण बघणार आहोत. आता आपण बघितलंच की जेव्हा आपण कुठल्याही फंक्शनचं लिमिट डिफाईन करतो त्यावेळी ते फंक्शन त्या पॉइंटला डिफाईन असेलच असं नाही. म्हणजे इन द डेफिनेशन ऑफ एफ एक्स टेन्स टू एल एज एक्स टेन्स टू एक्स झिरो द फंक्शन एफ एक्स नीड नॉट टू बी डिफाईन ऍट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो. हेन्स द कन्सिडरेशन ऑफ एफ एक्स झिरो एफ ऑफ एक्स झिरो डज नॉट अराइज. हाउएव्हर व्हेन एफ एक्स इज डिफाईन ऍट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो द सिच्युएशन विल बी डिफरंट. आणि अशा सिच्युएशन मध्ये काय होतं तर दोन कंडिशन अराइज होतात. एक तर एफ ऑफ एक्स झिरो इज इक्वल टू एल असेल किंवा एफ ऑफ एक्स झिरो इज नॉट इक्वल टू एल असेल. म्हणजे जेव्हा आपण फंक्शनचं लिमिट हे एल आहे असं डिफाईन केलं त्यावेळेस नेसेसरी नाही की ती फंक्शनची व्हॅल्यू ऍट दॅट पॉइंट एल असेलच असं नाही. जेव्हा त्या फंक्शनची व्हॅल्यू एक्स झिरोला एल असेल आणि ऍज एक्स टेन्स टू एक्स झिरो त्या फंक्शनचं लिमिटही एल असेल त्यावेळेस त्या फंक्शनला कंटिन्युअस फंक्शन म्हटलं जातं. तेच आपण आता ह्या डेफिनेशनमध्ये बघणार आहोत. तर कुठलंही फंक्शन हे कंटिन्युअस आहे की नाही ते कसं ठरवणार तर ते आपण आता बघणार आहोत. अ फंक्शन इज सेट टू बी कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो इफ लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेन्स टू एक्स झिरो इज इक्वल टू एफ ऑफ एक्स झिरो. म्हणजे फंक्शनचं लिमिट ऍज एक्स टेन्स टू एक्स झिरो इज इक्वल टू त्या फंक्शनची व्हॅल्यू ऍट एक्स झिरो जर सेम असेल तर त्या फंक्शनला आपण कंटिन्युअस फंक्शन म्हणणार. तर ते अजून एक नेक्स्ट स्टेप मध्ये त्यांनी सांगितलंय की लिमिट ऑफ एफ एक्स एक्सटेन्स टू एक्स झिरो प्लस इज इक्वल टू लिमिट ऑफ एफ एक्स एक्सटेन्स टू एक्स झिरो मायनस इज इक्वल टू एफ ऑफ एक्स झिरो. असं जर होत असेल तर त्या फंक्शनला आपण काय म्हणणार, कंटिन्युअस फंक्शन. म्हणजे त्या फंक्शनचं राईट हँड लिमिट इज इक्वल टू लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू त्या फंक्शन एफ ची एक्स झिरोला जी काही व्हॅल्यू आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशन करून फाइंड करणार आहोत ते जर सगळे इक्वल असतील तर त्या फंक्शनला आपण काय म्हणणार, कंटिन्युअस फंक्शन म्हणणार. म्हणजे फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही ते कसं ठरवणार तर त्या फंक्शनची पहिली लिमिटची व्हॅल्यू फाइंड करणार आणि त्या फंक्शनची एक्झॅक्ट त्या पॉइंटला काय व्हॅल्यू आहे ती फाइंड करणार. जर लिमिटची व्हॅल्यू आणि त्या फंक्शनची एक्झॅक्ट व्हॅल्यू या दोनही व्हॅल्यू इक्वल आल्या तर आपण काय म्हणणार, ते फंक्शन त्या पॉइंटला कंटिन्युअस आहे. Thus the continuity of f x at x zero implies f x must be defined at x zero and limit of f x x tends to x zero must exist. Along with that limit of f x x tends to x zero is equal to f of x zero. अशा तीनही conditions जर satisfy होत असेल तर आपण म्हणू शकतो ते function काय आहे, x zero ला continuous आहे. म्हणजे एक तर ते फंक्शन ची त्या व्हॅल्यू त्या पॉइंटला व्हॅल्यू डिफाईन पाहिजे, ती फंक्शन त्या पॉइंटला डिफाईन पाहिजे. लिमिट डिफाईन करण्यासाठी आपण आधीच बघितलं की ते फंक्शन डिफाईन नसेल तरीही आपण लिमिट डिफाईन करू शकतो. पण जर तुम्हाला ते फंक्शन कंटिन्युअस आहे असं म्हणायचं आहे असेल तर ते फंक्शन त्या पॉइंटला डिफाईन झालंच पाहिजे. ते फंक्शन म्हणजे आता इथे आपण एफ ऑफ एक्स म्हणतोय, जर एफ ऑफ एक्स त्या एक्स झिरोला डिफाईन असेल त्याच्यासोबतच ते लिमिट एफ एक्स एक्स टेन्स टू एक्स झिरो एक्झिस्ट होत असेल आणि फंक्शनची व्हॅल्यू आणि लिमिटची व्हॅल्यू इक्वल असतील तर आपण काय म्हणणार, एक्स झिरोला फंक्शन एफ एक्स काय आहे, कंटिन्युअस आहे. आता डिसकंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय, व्हेन द फंक्शन एफ एक्स इज नॉट कंटिन्युअस ऍट एक्स झिरो इट इज सेड टू बी डिसकंटिन्युअस ऍट एक्स झिरो अँड द पॉइंट एक्स झिरो इज कॉल्ड ऍज अ डिसकंटिन्युटी ऑफ एफ एक्स. म्हणजे फंक्शन एफ एक्स जर एक्स झिरोला कंटिन्युअस नसेल तर त्याला डिसकंटिन्युअस म्हणणार आणि त्या पॉइंटला काय म्हणणार, डिसकंटिन्युटी ऑफ एफ एक्स.
आता हे एक्झाम्पल म्हणून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. येथे एफ एक्स हे फंक्शन कसं डिफाईन केलंय, एक्स स्क्वेअर फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर, एक रिअल नंबर मधल्या प्रत्येक एक्स साठी एफ एक्स डिफाईन केलंय एक्स स्क्वेअरने. आता त्याचं लिमिट ऍज एक्स टेन्स टू थ्री जर तुम्ही फाइंड केलं तर लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेन्स टू थ्री इज इक्वल टू लिमिट ऑफ एक्स स्क्वेअर एक्स टेन्स टू थ्री. ते एकदम सिंपल लिमिट आहे, कसं थ्री स्क्वेअर इज इक्वल टू नाईन. म्हणजे लिमिटची व्हॅल्यू एफ एक्स एज एक्स टेन्स टू थ्री किती आली, नाईन आली. आणि एक्झॅक्ट फंक्शनची व्हॅल्यू काय कशी कॅल्क्युलेट करणार, तर एक्स इज इक्वल टू थ्री ह्या फंक्शन मध्ये पुट करणार. ती काय येईल, एफ ऑफ थ्री इज इक्वल टू थ्री स्क्वेअर इज इक्वल टू नाईन. देअरफोर हियर वी आर गेटिंग व्हॉट, लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेन्स टू थ्री इज इक्वल टू एफ ऑफ थ्री. Thus, f x is continuous at x is equal to 3. म्हणजे एफ ऑफ एक्स ची एक्स टेन्स टू थ्री लिमिटची व्हॅल्यू आणि फंक्शनची ऍट द पॉइंट थ्री व्हॅल्यू दोघही इक्वल आल्या, म्हणून हे फंक्शन ऍट द पॉइंट एक्स इज इक्वल टू थ्री का आहे, कंटिन्युअस आहे. आता जर पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण डिसकंटिन्युटी बघणार आहोत, मग त्यावरून जास्त क्लिअर होईल कॉन्सेप्ट. इथे एफ एक्स डिफाईन कसं केलेलं आहे, एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर फॉर एक्स नॉट इक्वल टू थ्री. And fx is equal to 2 for x is equal to 3. This is the definition of fx. म्हणजे सगळ्या ज्या x आहेत जे नॉट इक्वल टू 3 आहे, नॉट इक्वल टू 3 असे सगळे x आहेत त्यांच्यासाठी fx हा x square ने डिफाईन केलेला आहे आणि x is equal to 3 साठी fx हा 2 ने डिफाईन केलेला आहे. तर आपण आता काय करणार, fx as x tends to 3 लिमिट फाइंड करणार. लिमिट ऑफ fx as x tends to 3. It is equal to limit of x square as x tends to 3. X tends to 3 ला fx ची व्हॅल्यू काय आहे, x square. पण लिमिट ऑफ x square as x tends to 3 किती आहे, 9 आहे. आणि आता काय फाइंड करणार, फंक्शनची ऍट द पॉइंट 3 किती व्हॅल्यू आहे. इथे इथे फंक्शन डिफाईन करताना त्यांनी सांगितलंय fx is equal to 2 for the value x is equal to 3. That's why f of 3 is equal to 2. So what we are getting here, limit of fx as x tends to 3, it is not equal to the f of 3. That's why fx is not continuous at x is equal to 3. इथे function fx चं limit as x tends to 3 मिळतंय 9 आणि त्या function ची at the point x is equal to 3 value मिळतंय 2. 9 is not equal to 2. That's why limit at the point x 3 is not equal to the actual value of the function at the point 3. That's why this function is not continuous at the point x is equal to 3. That's why this is the discontinuity of this function. So ह्या दोन फंक्शन मध्ये काय डिफरन्स झालाय, तर इथे जे फंक्शन एफ एक्स डिफाईन केलं आहे तर ते सगळ्या एक्स साठी ओव्हरऑल एक्स स्क्वेअरने डिफाईन केलेलं आहे, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. पण इथे जे नेक्स्ट फंक्शन जे डिफाईन केलंय ते ज्या एक्सच्या थ्री व्यतिरिक्त ज्या व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी एक्स स्क्वेअरने डिफाईन केलेले आहे आणि थ्री साठी जी आहे ते टू ने डिफाईन केलेले आहे, म्हणून हे फंक्शन डिसकंटिन्युअस झालेले आहे. आता हे एप्सिलॉन डेल्टाच्या भाषेमध्ये कंटिन्युटीची डेफिनेशन दिलेली आहे. काय आपण लिमिटची डेफिनेशन ज्या पद्धतीने एप्सिलॉन डेल्टाच्या भाषेत बघितली तशीच दिलेली आहे, फक्त इथे एल ऐवजी आपण एफ एक्स झिरो पुट केला, कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा फंक्शन कंटिन्युअस असतं तेव्हा त्या फंक्शनच्या लिमिटची व्हॅल्यू आणि एक्झॅक्ट त्या फंक्शनची ऍट दॅट पॉइंट व्हॅल्यू सिमिलर असते, म्हणून एल ऐवजी इथे त्यांनी एफ ऑफ एक्स झिरो पुट केलंय आणि लिमिटच्या एप्सिलॉन डेल्टाच्या भाषेमध्ये कंटिन्युटीची डेफिनेशन दिली. अ फंक्शन एफ एक्स इज सेड टू बी कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो इफ फॉर एनी एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो देर इज अ डेल्टा ग्रेटर दॅन झिरो सच दॅट मॉड ऑफ एक्स मायनस एक्स झिरो इज लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज मॉड ऑफ एफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स झिरो इज लेस दॅन एप्सिलॉन. अशी एप्सिलॉन डेल्टाच्या भाषेत पण आपण कंटिन्युटीची डेफिनेशन देऊ शकतो. नेक्स्ट आपण राईट कंटिन्युअस फंक्शन बघणार आहोत. राईट आपण राईट हँड लिमिट बघितलं तेच इथे वापरणार आहोत. इन जनरल कंटिन्युअस फंक्शन केव्हा असतं, जेव्हा त्या फंक्शनचं लिमिट आणि त्या फंक्शनची एक्झॅक्ट इक्वल असतील तर त्याला कंटिन्युअस फंक्शन म्हणतात. सिमिलरली त्या फंक्शनचं राईट कंटिन्युअस आहे की नाही कसं म्हणणार, जर त्या फंक्शनचं राईट हँड लिमिट आणि फंक्शनशी त्या पॉइंटला व्हॅल्यू इक्वल असेल तर त्याला राईट कंटिन्युअस फंक्शन म्हणणार. आणि राईट कंटिन्युअस फंक्शन आपण केव्हा डिफाईन करणार, जेव्हा हे फंक्शन जे आहे ते एक्स झिरोच्या राईट हँड साईडच्या व्हॅल्यूसाठी डिफाईन केलेलं असेल तेव्हा आपण फंक्शन राईट कंटिन्युअस आहे की नाही त्याचा विचार करणार. म्हणजे एक्स झिरो पेक्षा मोठ्या एक्स साठी जर फंक्शन एक्स एफ एक्स डिफाईन केलेलं असेल तर ते फंक्शन आपण चेक करू शकतो राईट कंटिन्युअस आहे की नाही. सिमिलरली हे तर एक्झाम्पल आपण बघू शकतो की राईट कंटिन्युअस कसं चेक करणार. मी आधी तुम्हाला राईट हँड लिमिट कसं फाइंड करायचं ती डेफिनेशन सांगितली, ते आपण वापरले.
कृपया अपन माइक ऑफ करावे, ज्यांचे माइक चालू आहे त्यांनी माइक ऑफ करा. इथे फंक्शन एफ एक्स इज इक्वल टू 2x³ - 1 घेतलेले आहे फॉर ऑल द व्हॅल्यूज बिटवीन 1 and 3. 1 > x = 3 अशा या व्हॅल्यू साठी फंक्शन एफ एक्स डिफाईन केलेलं आहे 2x³ - 1 ने. तर त्याचा आपण इथे ऍट द पॉइंट 1 राईट हँड लिमिट फाईंड करणार आहोत. 1 राईट हँड लिमिट का फाईंड करतोय, कारण इथे बघू शकता तुम्ही 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू साठी हे फंक्शन डिफाईन केलेलं आहे फॉर ऑल द एक्स > or = 1. म्हणून आपण ऍट द पॉइंट 1 त्याचं राईट हँड लिमिट फाईंड करणार आहे. कसं करणार? लिमिट ऑफ एफ एक्स एज एक्स टेंड्स टू 1 + = लिमिट ऑफ एफ ऑफ 1 + h एज एच टेंड्स टू 0. एफ ऑफ 1 + h काय येणार? इथे एक्स ऐवजी 1 + h ठेवूया आपण. 2 * 2 × 1 + h > 3 - 1 एज एच टेंड्स टू 0. काय येईल ते? 2 - 1 = 2. म्हणजे आपण हे एफ एक्स चं राईट हँड लिमिट काढलं ऍट द पॉइंट 1, ते मिळालं आपल्याला 1. आणि एफ ऑफ एक्स ची ऍट द पॉइंट 1 व्हॅल्यू किती येईल? तर इथे ऍट द पॉइंट 1 दिस फंक्शन इज डिफाईन ऍज 2x³ - 1. सो जस्ट रिप्लेस एक्स बाय 1, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ एफ एक्स ऍट द पॉइंट 1, दॅट इज नथिंग बट द 1. सो हिअर वी आर गेटिंग राईट हँड लिमिट ऑफ एफ एक्स एज एक्स टेंड्स टू 1 + इज इक्वल टू एफ ऑफ 1. म्हणजे ऍट द पॉइंट 1 ला राईट हँड लिमिट आणि त्या फंक्शनची व्हॅल्यू हे दोनही इक्वल आले, म्हणून एफ एक्स हे काय आहे? राईट कंटिन्युअस ऍट 1. सिमिलरली लेफ्ट कंटिन्युअसची डेफिनेशन आहे. जर फंक्शनचं लेफ्ट हँड लिमिट ऍट दॅट पॉइंट आणि त्या फंक्शनची व्हॅल्यू ऍट दॅट पॉइंट इक्वल आले तर ती फंक्शन आपण लेफ्ट कंटिन्युअस असं म्हणतो. लेफ्ट कंटिन्युटी आपण केव्हा चेक करणार? जेव्हा एक्सच्या त्या पॉइंट पेक्षा छोट्या व्हॅल्यू साठी ते फंक्शन डिफाईन केलेलं असेल. म्हणजे आता तुम्हाला इथे फंक्शन दिले एफ एक्स इज इक्वल टू 2x³ - 1 फॉर ऑल एक्स विच आर 1 > x = 3. अशा जे काही एक्स आहे 1 आणि 3 मध्ये, जेव्हा वेअर 3 इज इन्क्लुडेड इन दिस इंटरवल, त्याच्यासाठी फंक्शन एफ एक्स डिफाईन केलंय 2x³ - 1. अशा या एक्स साठी आपल्याला कंटिन्युटी चेक करायची. तर इथे तुम्ही बघू शकता 3 पेक्षा लहान व्हॅल्यू साठी हे फंक्शन डिफाईन केलेलं आहे. म्हणजे 3 लेफ्ट हँड साईडच्या व्हॅल्यू साठी हे फंक्शन डिफाईन करणार केलेलं आहे. त्यामुळे आपण इथे लेफ्ट हँड कंटिन्युटी चेक करूया. तर लेफ्ट हँड कंटिन्युटी चेक करण्यासाठी आपण एक्स टेंडिंग टू 3 - असं, म्हणजे ऍट द पॉइंट 3 लेफ्ट हँड लिमिट फाइंड करणार आहोत. ते आहे लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेंड टू 3 - इट इज नथिंग बट लिमिट ऑफ एफ ऑफ 3 - h = 0. इथे काय करणार? एक्स ऐवजी 3 - h ठेवणार आणि करस्पॉन्डिंग लिमिट फाइंड करणार. तर ते काय येईल? लिमिट ऑफ 2 * 3 - h³ - 1 एज h टेंड्स टू 0, त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 53. अशा पद्धतीने ह्या फंक्शनचं ऍट द पॉइंट 3 लेफ्ट हँड लिमिट काय आलं? 53. आणि त्या फंक्शनची जर तुम्ही ऍट द पॉइंट 3 एक्झॅक्ट व्हॅल्यू फाइंड केली, ती कशी फाइंड करणार? एक्स ला 3 ने रिप्लेस केलं सीन, ते मिळेल 53. म्हणजे त्या पॉइंट ऍट द पॉइंट एक्स इज इक्वल टू 3 लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ दॅट फंक्शन. दॅट्स वाय दॅट फंक्शन इज लेफ्ट कंटिन्युअस ऍट 3. अशा पद्धतीने तुम्ही कंटिन्युटी, त्याचबरोबर राईट कंटिन्युटी, लेफ्ट कंटिन्युटी कुठल्याही फंक्शनची चेक करू शकता. त्याच्यासाठी काय करावं लागणार? तुम्हाला पहिले लिमिट त्या फंक्शनचं फाईंड करावं लागणार आणि लिमिट फाईंड केल्यानंतर त्या फंक्शनचं लिमिट आणि त्या फंक्शनची एक्झॅक्ट व्हॅल्यू ऍट दॅट पॉइंट जर इक्वल असेल तर तुम्ही त्याला कंटिन्युअस म्हणू शकता. आता नेक्स्ट जी शेवटची कॉन्सेप्ट आहे, कंटिन्युटी ऑन अ इंटरवल. आता बघितलं आपण ऍट द पॉइंट कंटिन्युअस आहे की नाही ते कसं चेक करणार, त्या पॉइंटला कंटिन्युअस आहे की नाही ते चेक करायचं बघितलं. पण तुम्हाला आता पूर्णच इंटरवल दिलेला असेल आणि ते फंक्शन त्या इंटरवल मध्ये कंटिन्युअस आहे की नाही, ही काय कॉन्सेप्ट आहे ते बघूया. अ फंक्शन एफ एक्स इज सेड टू बी कंटिन्युअस ऑन ऑर समवेअर वी कॅन से इन दॅट इंटरवल इफ इट इज कंटिन्युअस ऍट ऑल पॉइंट्स ऑफ दॅट इंटरवल आय. म्हणजे त्या इंटरवल मधल्या प्रत्येक पॉइंट्सला जर ते फंक्शन कंटिन्युअस असेल तर तुम्ही म्हणू शकता की ते फंक्शन त्या पूर्ण इंटरवलवर कंटिन्युअस आहे. तर कंटिन्युटी ऑन अ क्लोज इंटरवल, लेट द फंक्शन एफ इज डिफाईन्ड ऑन क्लोज इंटरवल ए टू बी, देन एफ इज सेड टू बी कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए टू बी इफ अँड ओनली इफ लिमिट ऑफ एफ एक्स एक्सटेंड्स टू x0 इज इक्वल टू एफ ऑफ x0 फॉर ऑल x0 बिटवीन ए अँड बी अँड f of x0+ is equal to f of a and f of x0- is equal to f of b. म्हणजे काय सांगितलंय? एखाद्या क्लोज इंटरवल
ए टू बी वर हे फंक्शन डिफाइन आहे ते त्या इंटरवल वर कंटिन्यूअस आहे की नाही असं आपण केव्हा म्हणणार. जर त्या फंक्शनच्या ए आणि बी च्या मधल्या सगळ्या एक्स झिरो साठी ते फंक्शनचं लिमिट कसं असेल, लिमिट ऑफ एफ एक्स एफ ऑफ एक्स एज एक्स टेंड्स टू एक्स झिरो इज इक्वल टू एफ ऑफ एक्स झिरो असेल, म्हणजे ज्या काही इंटरवल मधल्या व्हॅल्यू आहेत जे क्लोज इंटरवल मध्ये जे एंड पॉइंट ते इन्क्लूड होत आहेत, पण ज्या काही इंटरनल म्हणजे ए आणि बी च्या मधल्या व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी ही इक्वॅलिटी व्हॅलिड होत असेल. आणि जे काही एंड पॉइंट आहे इंटरवलला त्या एंड पॉइंटला काय होत असेल, तर ए साठी राईट हँड कंटिन्युटी एक्झिस्ट होत असेल आणि बी साठी लेफ्ट हँड कंटिन्युटी एक्झिस्ट होत असेल, तर त्या फंक्शनला आपण टोटल इंटरवल वर कंटिन्युअस असं म्हणणार. म्हणजे एखाद्या क्लोज इंटरवल वर फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही ते चेक करण्यासाठी काय करणार, तर ज्या काही इंटरवल मधल्या एंड पॉइंट सोडून ज्या व्हॅल्यू आहेत व्हेरिएबलच्या त्याच्यासाठी आपण काय करणार, चेक करणार लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेंड्स टू एक्स झिरो एफ ऑफ एक्स झिरो आहे की नाही ते चेक करणार. आणि जे एंड पॉइंट्स आहे त्याच्यासाठी राईट हँडचा पॉइंट असेल हा जो लहान पॉइंट असेल त्याच्यासाठी आपण राईट हँड कंटिन्युटी चेक करणार, आणि जो इंटरवलचा मोठा एंड पॉइंट असेल त्याच्यासाठी लेफ्ट हँड कंटिन्युटी चेक करणार. जर ह्या तीनही इक्वॅलिटी चेक होत असतील व्हॅलिड होत असतील तर त्या फंक्शनला आपण काय म्हणणार, त्या क्लोज इंटरवल वर कंटिन्युअस म्हणणार. अशा पद्धतीने आपण कंटिन्युटीच्या वेगवेगळ्या डेफिनेशन ह्या लेक्चरमध्ये बघितल्या आहेत. तसंच नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, टाइप्स ऑफ डिस्कंटिन्युटी म्हणजे फंक्शन डिस्कंटिन्युअस कधी होतं आणि ते का होतं ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत की फंक्शन डिस्कंटिन्युअस होण्यासाठीची काय कारणं असतात आणि त्याच्यानुसार काय वेगवेगळे प्रकार डिस्कंटिन्युटी कंटिन्युटीचे असतात ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ह्या काही मी लेक्चरच्या लिंक दिलेल्या आहेत जे यापूर्वी झालेल्या आहेत त्या तुम्ही लेक्चर्स बघू शकतात. आपल्या स्कूलचं युट्यूब चॅनल आहे त्यावर जाऊन तुम्ही हे लेक्चर्स बघू शकतात आणि यापुढेही रेकॉर्डेड लेक्चर ह्या चॅनलवर आपल्याला अवेलेबल करून दिले जातील. सो थँक्यू, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्युटीचे टाईप बघणार आहोत. तो सर्वांनी यापूर्वी झालेल्या लेक्चरचा अभ्यास करून उपस्थित राहावं अशी माझी अपेक्षा आहे आणि लेक्चरला उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हाच एकदा धन्यवाद आणि नेक्स्ट लेक्चरसाठी तयारी करून ठेवा. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता. Thank you.